नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत पाच ऑगस्ट रोजीच्या चालू घडामोडी न्यायमूर्ती रोहित देव यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ते कोणत्या न्यायालयात कार्यरत होते नागपूर खंडपीठ देशातील एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किती रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करून तिथे सिटी सेंटर व शॉपिंग मॉल विकसित केले जाणार आहे रेल्वे स्थानकांचा देशातील पाचशे आठ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील किती जुन्या स्थानकांचा समावेश आहे देशातील पाचशे आठ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी किती कोटींची तरतूद केली आहे चोवीस हजार चारशे सत्तर कोटी अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातील किती रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे तेराशे नऊ अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित विश्व धर्म संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत जैन धर्मगुरू आचार्य लोकेशजी Yup. विश्व चॅम्पियनशिपमध्ये कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे भारतीय महिला संघाचे विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्याची ही कितवी वेळ आहे पहिली वेळ विश्व चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे मेक्सिको अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे महाराष्ट्र देशातील नागरी सेवेतील अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्यांची संख्या किती आहे दोनशे सोळा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानी असून देशातील दोनशे सोळा दाखल गुन्ह्यांपैकी महाराष्ट्रात किती आहेत देशातील विद्यापीठ उच्च शिक्षण संस्था यांची क्रमवारी कोणती संस्था जाहीर करते केंद्रीय शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा क्रमवारीच्या धर्तीवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय कोणत्या संस्थाची क्रमवारी जाहीर करणार आहे देशभरातील ग्रंथालयांची व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका